फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रेचुलेट श्रेया मॅम, जिंकली म्हणून. आणि बेस्ट ऑफ लक योर फ्युचर. तुझ्याकडे किरे पॉसिबल आहे, एव्हरीथिंग इज पॉसिबल फॉर यू. आणि तू एक मोटिवेशनल वुमन कशी आहे सगळ्या गर्ल्सांक आणि वुमन्सांक. वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. हॅलो, नमस्कार. हांव श्रेया धरगळकर सोशल वर्क करता. आणि आयज हांव एक दुसरो अनुभव, वेगळो अनुभव तुमच्या मुखार दवरूंक सांगूंक सोदतां. तो असा फॅशन शोचो. एक फेसबुकाचेर एक ऍड येता फॅशन शो इंडी रॉयल म्हणून. आणि तितून हांव पार्टिसिपेट जाता. आणि एक वेगळोच अनुभव जो म्हाका झाला सोशल वर्क आणि मॉडलिंगाचो, तो हांव तुमकां सांगता. तो असा, आम्ही म्हणटा कितें, फॅशन शोन आम्ही केन्ना कॅटवॉक करूंकूच ना, आम्ही केन्ना तशें न्हेसंगूच ना. पूण हांवें भाग घेतलो कित्याक जी म्हाजे वांगडा जी भुरगीं आसता तेंच्यांनी फॉर्म भरलो. आणि म्हाका म्हणलें, मॅडम तू तितून वच, कॉन्फिडन्स लेवल तुमचो आसा तो तुम्ही दाखया सगळ्यांक करून. हार आणि जीत मागीरची गजाल, पूण जो आम्ही जी बायलां करूंक शकता ते करून दाखोवपाक लागून हांव थंय गेलें. दोनूच दीस माझ्याकडे असलेले ऑनलाईन ऑडिशन दिलो. त्यांचा फोन येलो म्हाका की श्रेया आर यू श्रेया धारगळकर. हांवें म्हणलें हय. तुवें फॉर्म भरला? हांवें म्हणलें येस मॅडम. तेंच्यांनी म्हणलें, आर यू रेडी फॉर द पार्टिसिपेट? हांवें म्हणलें पळयता, हांव चित्ता. पूण तेंच्यांनी बी जे रोली त्रिपाठी आसा ऑर्गनायझर, तिणें म्हाका म्हणलें नो, यू हॅव टू, तू ट्राय कर, कॉन्फिडन्स लेवल स्ट्रॉंग कर. सो हांवें म्हणलें मॅडम आय वील ट्राय. सो तेंच्यांनी म्हाका बोगमालो बीच रिझॉर्ट वास्कोन आपयलो. थंयसर ऑडिशन झालें, ऑडिशनान हांव पास जालें आनी फायनलिस्ट जालें. आणि माझ्याकडे फक्त दोनच दीस असलेले, कित्याक आफ्टर दोन दीस फायनली ग्रँड फिनाले असले. दोन दीस प्रॅक्टीस केली, हार्ड वर्क केले, आणि हांव आयज रनरअप म्हणून विन करून येयला, सेकंड रनरअप. आणि हांव इतले प्राऊड फील करता की आम्ही बायला घरात राहून आम्ही रांधूंक शकता, आम्ही फॅमिलीची केअरूय घेऊक शकता, आम्ही सगळी कामं करूंक शकता, ऑफिसानू वसूंक शकता. आणि जो आमचे भीतर जो आर्ट असा, जे आमचे भीतर असा, ते आम्ही बाहेर हाडपाक जाय. आम्ही दाबून राहूंक जायना की आम्ही शिकूंक ना, की आम्ही इतली शिकल्या, आमच्याकडे ब्युटी ना, आम्ही अशी असा, आम्ही मोठी असा, तसे कायच चितनासताना फक्त जो आपलो कॉन्फिडन्स लेवल जो असा तो दाखवपाक जाय. आणि सगळ्या बायलांनी लगीन झाले, भुरगी झाली म्हणून आयुष्य काबार जायना. आमचे आयुष्य जे मेरेन आम्ही सोपना ते मेरेन आमचे आयुष्य आमच्यांनी एन्जॉय करपाक जाय. आणि किती ना किती शिकूंक जाय, कित्याक शिकपाक आयुष्य वय लागना. आणि शिकपाक आमचे जितले आयुष्य आहात तितलेपर्यंत आम्ही ट्रेनिंग जाऊन जाय. आणि कॉन्फिडन्स लेवल आमचं इनर पॉवर जो असा एकदम स्ट्रॉंग करून आमच्यांनी दुसरे जे आमचे न्यू जनरेशन येतले त्यांना बी किती शिकवपाक बी आमकां एक जे आम्ही शिकला ते आमकां त्यांना बी शिकवपाक एक चान्स, म्हणल्यार त्यांना बी फुडें सरपाक आम्ही एक्सपिरियन्स त्यांना आमचे शेअर करपाक जाय. तितलेच हांव सांगता. थँक्यू. हॅलो, वेलकम. हांव रेशमा, मेकअप आर्टिस्ट. हांवें आत्तां जस्ट ते फॅशन शो जाला गोंयान, श्रेया धारगळकराक हांवें मेकअप केल्लो आणि ताका सगळे लूक दाखयल्ले. आणि फक्त आमच्या कडेन दोन दीस आशिल्ले आणि तेणेन आपलो बरो पर्फॉर्मन्स दिलो. फस्ट लूक आशिल्लो तो साडी एज अ फोटोशूट, तेणेन तितूनही तेणेन तेजो बेस्ट पर्फॉर्मन्स दिले. आणि सेकंड आशिल्लो तो आमचो ट्रॅडिशनल नववारी, ताका हांवें हळडुले कळ दिल्ले साडी, तितूनू तेणेन बेस्ट पर्फॉर्म केले. आणि थर्ड आशिल्लो तो बीच वेअर, तितून ताका हांवें हे दिले पॅन्ट दिले, तितूनही तेणेन बेस्ट पर्फॉर्म केलो. फोर्थ आशिल्लो तो झुंबा, तितूनू तेणेन परफेक्ट केले, एकदम बेस्ट केले. आणि फोर्थ आशिल्लो तो आमचो, आता फिफ्थ आशिल्लो तो गावनांनी तेणेन बरो दिलो. आणि ताका हांवें परत रेडूच लूक दिलो, कित्याक ते रेडान चड बरे दिसताले, उठोन कशे दिसताले सारखे. आणि म्हाकाही आशिल्ले की माझा बेस्ट पर्फॉर्मन्स दिवंक जाय एज अ मेकअप आर्टिस्ट. आणि तेणेन म्हाका बरो हे दिलो, साथ दिलो, सेकंड प्राइज. आणि तेणेन मीन्स विन केले, सेकंड रनरअप झाले ते. आणि म्हाका खरेंच खूब बरे दिसले की हांवें ताका किदें केले आणि तेणेन ते मेळयले सेकंड रनरअप येवन गोंयान.
एंड श्रेया हांव तुका एकूच सांगूंक सकता ऑल द बेस्ट फॉर अ फ्युचर इन द गोवा थँक्स गोवा फॉर मेकिंग मी अ पार्ट ऑफ दिस इव्हेंट एंड वन मोर थिंग इतने सारे लोग आए हमारे साथ पार्टिसिपेट किया कर्नाटका हुबली महाराष्ट्र सिक्किम मिजोरम उत्तरांचल एंड महाराष्ट्र पुणे उनमें से एक बहुत ही खूबसूरत नाम था श्रेया धारगालकर का श्रेया की मैं खासियत ये बताऊंगी कि उनको ड्यू टू सम रीजंस बहुत ही लास्ट मिनट में पता चला इस इवेंट का एंड शी इज़ वेरी मच कीन टू पार्टिसिपेट इन दिस इवेंट उनको लेट इन्फॉर्मेशन उनके चेहरे पे उनको उनके क्या कह सकते हैं आप उनके दृढ़ विश्वास और दृढ़ निश्चय को पीछा नहीं कर पाई उन्होंने सोचा कि नहीं मुझे पार्टिसिपेट करना है क्योंकि शी इज़ अ सुपर वुमन एंड शी इज़ अ क्वीन उन्होंने पूरा तन मन से इस चीज़ के पीछे जुट गई और अपना एक नया रूप दुनिया को दिखाया और इतने कम समय में उन्होंने हार नहीं मानी उन्होंने अपना बेस्ट दिया लोग इस कॉन्टेस्ट के लिए सालों से तैयारियां करते हैं महीनों से तैयारियां करते हैं पर उन्होंने विद इन 3 or 4 days अपने आप को इस लायक बनाया कि इन्होंने काफ़ी लोगों को कम्पीट करके सेकेंड रनर अप का टाइटल विन किया श्रेया यू आर रियली अमेजिंग यू डिड सो वेल एंड वी आर रियली काइंड ऑफ इंस्पायर्ड विद द ऑनेस्टी एंड द कॉन्फिडेंस शी हैज उन्होंने जो स्माइल और खुशी के साथ इस चीज को एक्सेप्ट किया आई रियली अप्रिशिएट द वे दैट शी इज डूइंग द शी पार्टिसिपेटेड इन द पैजेंट ऑफ द इंडी रॉयल ब्रांड एंड नाउ शी इज अ सेकेंड रनर अप ऑफ इंडी रॉयल मिस एंड मिसेज इंडिया विच हैपेंड इन गोवा ऑन 11th नवंबर सो दैट्स रियली अमेजिंग श्रेया एंड आई रियली विश यू ऑल द बेस्ट फॉर योर फ्यूचर एंड थैंक्स बींग अ पार्ट ऑफ द इंडी रॉयल पैजेंट विच हैपेंड इन गोवा एंड यू नेवर नो वॉट might happen to the next pageant.